अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज जामनेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बेताल वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले आहे। त्याचबरोबर मराठा समाजाचे ओबीसी आरक्षणासाठी अमरण उपोषणाला बसलेले खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणास जाहीर पाठिंब्याचे देखील निवेदन देण्यात आले आहे। आणि धरणगाव येथील दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करत आरोपी 62 वर्षीय चंदूलाल शिवराम मराठे याच्यावर कठोरातली कठोर शिक्षा करण्याबाबतची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। राज्यपाल भगत सिंग कोश्यारीचा करायचं काय छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय। गेल्या 26 तारखेपासून खासदार छत्रपती संभाजीराजे मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्या व तसेच 8-10 मुद्दे जे आहेत ते महाराष्ट्र सरकारने मान्य करावेत व मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं म्हणून छत्रपती संभाजी महाराज आझाद मैदान मुंबई येथे उपोषणासाठी गेल्या 26 तारखेपासून बसलेले आहेत। अमरण उपोषण त्यांनी हाती घेतलेलं आहे। मला एक खंत वाटते की एका राजाच्या म्हणजे महाराष्ट्राच्या राजाला ज्यांचं या देशावर उपकार आहे छत्रपती शिवाजी महाराजचे, त्या माणसाला उपोषणासाठी बसावं लागतं आहे। इतक्या लाजीरवाणापणा या सरकारला आणि सरकार सध्या त्या मंत्र्यांच्या घोळामध्ये फिरतं आहे, त्यांच्यासाठी उपोषणाला बसतं आहे, परंतु एक देशाचा राजा छत्रपती उपोषणाला बसतो, त्याला त्याचं काहीच वाटत नाही, ते त्या गोष्टीला हलक्यात घेतात। तसेच कालच्या दिवशी औरंगाबाद येथे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जे वक्तव्य केलं की जर रामदास स्वामी नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी ओळखलं नसतं, एकदम बेताल वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। मला एक खंत वाटते की एका राज्याचा राज्यपाल इतक्या बेताल वक्तव्य करावे, म्हणजे एक आपण ज्या व्यक्तीला सुशिक्षित समजतो तो व्यक्ती जर असं वक्तव्य करत असेल, कारण औरंगाबाद खंडपीठाने निकाल दिलेला आहे अगोदरच की छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामीचा काडी मात्र संबंध नाही किंवा त्यांचा इतिहासाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, तरीसुद्धा मुद्दामून रामदास स्वामी हे इतिहासात घुसडले जातात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून त्यांना मध्येच त्यांचा उल्लेख केला जातो। मला एक माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु जिजामाता आणि राजर्षी शहाजी राजे भोसले हे आहेत, तसेच संत तुकाराम महाराज आहेत, तर त्याच्याविरुद्ध त्यांचे गुरु कोणीच नाही। तरीसुद्धा आम्ही भगतसिंग कोश्यारींचा निषेध करतो, त्यांनी संबंध आमच्या संभाजी ब्रिगेड टीमची तसेच शिवभक्तांची माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांना महाराष्ट्रभर फिरू देणार नाही। धरणगावला गेल्या काही दिवसापूर्वी 20 तारखेला 6 व 8 वर्षाचे चिमुरड्यांवरती जो एका 62 वर्षीय नराधमाने अत्याचार केला तो एकदम कालिंबा पाथणारा अत्यंत निंदनीय असा आहे। कारण आता गेल्या काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती की या छत्रपती स्वराज्यात राहणार प्रत्येक स्त्रीला आई बहिणी समान आदर होता, त्यांना सन्मान दिला जात होता, आणि आजच्या तारखेला जो प्रकार घडतोय तो अत्यंत निषेधार्थ आहे आणि चुकीचा आहे। त्या नराधमाला फाशी व्हावी, कठोर शिक्षा व्हावी, शासनाने लवकरात लवकर त्याला त्याच्यावर शिक्षा द्यावी आणि त्याला आम्ही जे 3 मुद्दे घेऊन आज माननीय तहसीलदार साहेबांना इथं निवेदन दिलेलं आहे त्या 3 मुद्द्यांमध्ये प्रथम विषय आज छत्रपती संभाजी महाराज जे आझाद मैदानावरती मुंबईत उपोषणाला बसले आहे त्या संदर्भात त्यांना एक समर्थन देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही
त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे आज. आणि विशेष म्हणजे दुसरा विषय असा की जे भगतसिंग कोश्यारी जे औरंगाबादच्या सभे आपल्या सभेमध्ये बोलले की संत तुकाराम शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी रामदास समर्थ आहेत, तर ते कुठल्याही पद्धतीने इतिहासामध्ये असे असं कुठलंही घडलेला प्रकार नाही आहे. दुसरी गोष्ट, इतिहास लिहिणाऱ्यांनी आतापर्यंत कुठे त्या संदर्भातला उल्लेखही केलेला नाही आहे. आणि माननीय न्यायालयाने बिजय कोळशे पाटील यांच्या समितीच्या माध्यमातून त्या टायमाला एकतर्फी निकाल देऊन जाहीर केलं होतं की यापुढे संत तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत अशा पद्धतीचा इतिहासामध्ये नोंद आहे. पण रामदास महाराज किंवा समर्थ रामदास यांचे कुठल्याही पद्धतीचा पुरावा इतिहासामध्ये सापडलेला नाही. या संदर्भात या माहितीतून जर काही एवढं पुरावे असतानासुद्धा भगतसिंग कोश्यारी एक संवैधानिक पदावर असतानासुद्धा असं अशा पद्धतीत जर वक्तव्य करत असेल ते खरोखर निषेधार्य आहे. नुकतंच आम्ही तहसीलदार साहेबांना संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघातर्फे धरणगाव प्रकरणासंदर्भात निवेदन दिलेलं आहे. आणि सर्वच जिल्ह्यातून आणि तालुक्यातून तेली समाजातर्फे सुद्धा या घटनेचा निषेध झालेला असून इतरही संघटना राजकीय पक्षांनी याच्यासाठी निषेध नोंदवलेला आहे. माझं काल आमदार साहेब मंगेशदादा चव्हाण यांच्याशी मी संवाद साधला तर त्यांनी सांगितलं की तपास अधिकारी यांच्यामार्फत त्यांना जी माहिती मिळाली तर 90% हा तपास त्या घटनेचा पूर्ण झालेला असून लवकरच आपल्याला त्याचा निकाल मिळेल आणि चिमुरड्यांना न्याय मिळेल आणि नरधमास लवकरात लवकर कठोर शिक्षा होईल हे निश्चित आहे. जय शिवराय. नुकताच धरणगावमध्ये झालेला जो अत्याचार आहे त्या अत्याचाराप्रसंगी आपण आमच्या समाजातर्फेच नव्हे तर संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ असे सर्वजण मिळून एकजुटीने या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे आणि या भगिनींना लवकरात लवकर या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनंतर अशी घटना घडणे अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांना हा काळीमा फासणारा ही घटना आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या या नराधमाचे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा चौरंग झालाच पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था आजही लोकांना कळली पाहिजे अशी शासनाकडे आम्ही मागणी करतो आणि या आरोपीला लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा करतो. तसेच या भगिनींना त्यांच्या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी समाज कल्याण विभागातर्फे या ठिकाणी मदत झाली पाहिजे अशी शासनाकडे मागणी मागतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्साठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.